हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल पृथ्वी ढोले आज आपण बघणार आहोत बाजारसारखा स्पंजी खमंग ढोकळा कसा बनवायचा आहे ते अशाच प्रकारे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी हे ढोकळ्याचे पीठ घेतले आहे गाईस रवेदार पीठ आहे है। हे आणि हे पीठ आपल्याला घरच्या घरी कसं बनवता येते हे याची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे आता आपण यामध्ये भिजवायच्या अगोदर काय काय टाकायचं ते बघूया मी दही घेतलेलं आहे आवश्यकतानुसार मीठ आणि लिंबू सट घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे आवश्यकतानुसार पाणी वापरणार आहे सर्वात प्रथम आपण जे ढोकळ्याचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये दही टाकून घेऊया त्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे थोडं काळं मीठसुद्धा आपण घालू शकतो जो लिंबू चट घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि साखर टाकून घेतलेली आहे आणि आवश्यकतानुसार पाणी घेऊन हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊया गाईस थोडी हळदीचा वापरसुद्धा थोड्या कमी प्रमाणात मी केलेला आहे तुम्ही वाटल्यात जास्त टाकू शकता पण हळदीचा कलर जास्त प्रमाणात हळद टाकली तर तो ढोकळा व्यवस्थित दिसत नाही गाई चांगलं व्यवस्थित ढवळून घ्यायचा या गाईस आणि ढोकळा हा आंबट गोळच छान दिस लागतो मिक्स केल्यानंतर आपण याला झाकून चार ते पाच घंटे ठेवून देऊया गाईज पाच घंटे झालेले आहे बघा बॅटर किती छान फुललेला आहे आपण यात बाकीचे इन्ग्रेडियंट्स मिळवायच्या अगोदर गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवूया मी हे इडली पात्र घेतलेलं आहे यात चार ते तीन ते चार बाऊल मी पाणी टाकणार आहे ते व्यवस्थित गरम आल्या झाल्यानंतर वाफेवर आल्यानंतरच आपण ढोकळ्याची प्लेट त्यामध्ये लावायची आहे गाईस ढोकळ्याची प्लेट तेव्हा लावली तर ढोकळा स्पंजी होण्यास मदत होते गाईस बघा गाईस मी यामध्ये ही प्लेट ठेवलेली आहे आणि हे इडली पात्र झाकून ठेवत आहे हे बॅटर आपण व्यवस्थित ढवळून घेऊया गाईस त्यात गुटळ्या पकडायला नको आपलं बॅटर हे खूप पातळ नसलं पाहिजे गाईज आणि खूप घट्ट नसलं पाहिजे मिडियम बघा गाईज अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे पातळ झाल्यास फरक काहीच पडत नाही आपला डोकळा फुकतो पण तो, तो आतमधून कपचा राहतो म्हणून आपल्याला फारसं पातळ किंवा खूप घट्ट नको गाईज अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे आता यामध्ये आपण तेल सोडा ॲड करून घेऊया आपण साखर मीठ आणि थोडी हळद ही पहिलेच घातलेली आहे तर आता गाईज आपण सर्वात प्रथम तेल घेऊया मी तेलाचासुद्धा वापर जास्त केलेला नाही थोडं एक वाटी मी तेल घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धा ते पाऊन चम्मच सोडा ॲड करत आहे आणि हे तेलामध्ये चांगला सोडा मिक्स करून घेऊया गाईज तेल आणि सोडा व्यवस्थित मिक्स केला तर त्याला स्पंजीपणा यायला खूप मदत होते गाईज आणि आपल्या ढोकळ्याच्या मिश्रणाला खमीर येईल गाईज बघा हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे सोळ्या तेलामध्ये मी सोडा आणि आता आपण ढोकळ्याच्या बॅटरमध्ये ते मिक्स करूया आणि आपलं जे उ, मिक्स करताना आपण जे फिरवतो ते एकाच अँगलनं फिरवायचं आहे गाई उलटी अँगल घ्यायची नाही एकाच अँगलनं ना व्यवस्थित खमी रेईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे बघा गाईज आपल्या याच्यावर ढोकळ्याच्या बॅटरवर बबल्स यायला लागलेले आहेच ला व्यवस्थित फुलून राहिलेलं आहे चांगला आपण स्पंजी येईपर्यंत कमीत कमी पाच मिनटे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे बघा गाईस खमीर यायला सुरुवात झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये घेऊ मी ऑलरेडी प्लेटला तेल पाणी लावून ठेवलेलं ला आहे गाईस आता जे आपलं बॅटर तयार झालेलं आहे ते आपण त्यामध्ये ओतून घेऊया सगळ्यात पहिले मी जे इडली पात्र ठेवलं त्याच्यावर एक चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये ज्यामध्ये ढोकळ्याचं पीठ आपल्याला घालायचे आहे ती प्लेट ठेवत आहे आणि लगेच ढवळल्यानंतर आपल्याला लगेच त्या प्लेटमध्ये सर्व करायचं आहे गाईस ते बबल्स जे उठलेले आहे त्या त्यामध्ये त्यामुळे तो ढोकळा आपला स्पंजी होण्यास मदत होतो आणि आता झाकून आपण मिडियम आचेवर पंधरा मिनटं ठेवणार आहे गाईस आपले पंधरा मिनटं झालेले आहे आपला ढोकळा पहा बराचसा फुललेला आहे अजून आपल्याला पाच ते दहा मिनिट गॅसवरच मिडियम आचेवर ठेवायचा आहे गाईस बघा पुन्हा दहा मिनट झालेले आहे आपला ढोकळा तयार आहे गाईस गॅस बंद करून घेऊया आणि या ढोकळ्याच्या मिश्रणाला थंड होऊ देऊया ते पर्यंत आपण ढोकळ्याच्या तडक्याची तयारी करून घेऊया गाईस प्रथम मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात तेल टाकलेलं आहे इथे सुद्धा मी तेलाचा वापर खूप कमी करणार आहे आणि तडक्यासाठी मी गोडनिंबाची पत्ती हिरवे मिरची मोठे काप करून घेतलेले आहे तीड घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे त्यानंतर फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे मीठ घेतलेली आहे साखर घेतलेली आहे तुम्ही साखर मी पहिलेसुद्धा टाकलेली होती आंबट गोड तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तुम्ही साखरीचा वापर करू शकता आवश्यकतेनुसार पाणी घेतलेलं आहे आपलं तेल तापत आलेलं आहे गाईज आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया मोहरी तळतळायला लागली कि आपण त्यामध्ये बघा गाईस मोहरी तळतळायला लागली आहे आता आपण त्यामध्ये तीळ टाकून घेऊया तीळ नंतर मी गोडनिंबाची पत्ती आणि कापलेली मिरची टाकून घेतलेली आहे व्यवस्थित ढवळून घेऊया गाईस ते गॅसचा पॉवर आपला कमी पाहिजे गाईस आणि मी थोड फुटकीभर भर हिंग टाकलेला आहे त्यानंतर व्यवस्थित आणि ढवळून घेत आहे आता आपला गॅस बंद करून द्यायचा आहे गाईस त्यानंतर त्यामध्ये मी मीठ घातलेला आहे चवीनुसार आणि साखर ऍड करत आहे गाईज, आणि व्यवस्थित ढवळून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये पाणी ऍड करणार आहे पाणी टाकलेला आहे गाईज आता गॅस मी पुन्हा सुरू करून घेते आहे आणि पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हा जो तडका केलेला आहे तो गॅसवर राहू देणार आहे आपल्या तडक्याला उकळी आलेली आहे गाईज आणि आपला ढोकळा सुद्धा आता थंड झालेला आहे आपण हा तडका थोडा थंड झाल्यानंतर ढोकळ्यावर टाकून देऊया गाईस बघा ढोक तेपर्यंत आपण ढोकळ्यातले काप करून घेऊया आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण काप करू शकतो गाईज अशाच प्रकारे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटनना ऑल करा आणि अशाच प्रकारचे वेगवेगळ्या डिशेस वेग मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करेल आता यावर आपण जे तडका बनवलेला आहे तो टाकून देऊया व्यवस्थितपणे सर्व ढोकळ्यावर तो तडका टाकून घेऊया आतपर्यंत ते तडक्याचं जे पाणी आहे जो स्वाद आहे तो आपल्या ढोकळ्याला लागला पाहिजे बघा गाईज दोन मिनटं असंच ठेवणार आहे पुन्हा दोन मिनटानंतर आपण त्याच्यावर पुन्हा तडका टाकून घेऊया आतमध्ये आपल्याला पूर्ण पाणी मुरायला पाहिजे गाईज त्याच्याशिवाय त्याला चव येणार नाही ढोकळ्याला पुन्हा दोन मिनटं झालेला आहे गाईज अजून पुन्हा आपण एक फेर अजून त्याच्यावर पुन्हा जो तडका बनवलेला आहे तो टाकून घेऊया बघा गाईज किती सुंदर, सुंदर कलर आलेला आहे आपल्या ढोकळ्याला आणि आपला ढोकळा सुद्धा व्यवस्थित फुललेला आहे आता ते आपण सर्व करून घेऊया मी ढोकळा प्लेटमध्ये काढलेला आहे गाईज बघा किती सुंदर खमीर आलेला आहे ढोकळ्यावर आणि आपला ढोकळा सुद्धा फुललेला आहे स्पंजी झालेला आहे गाईज बघा आपण आता प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आपण याला डेकोरेट करून घेऊया आता आपण याच्यावर डेकोरेट करून घेऊया बघायच मी ही पुदिना आणि हिरव्या मिरची चटणी टाकते आहे पहिले त्यानंतर लाल मिरची चटणी त्यामध्ये टाकत आहे त्यानंतर जे